सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार। सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा जुळून विनंती की कोणी आत्महत्या करू नका, आपण लढून आरक्षण मिळू। मला असं वाटतं मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, मराठा समाजानं सुद्धा मी जे सांगतोय की कोणीही आत्महत्या करू नका तेही शब्द तुम्ही ऐकावं, आणि कोणीही या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नये हे तुम्हाला पुन्हा एकदा जुळवून विनंती। आणि सरकारलाही जाहीरपणानं सांगतो की जरा तुम्ही गांभीर्यानं घ्या, तुमच्या कुणी नातलागानं जर असं केलं तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही। लोकांचे लेकर मरत असताना मजा बघू नका, तुम्ही गांभीर्यानं घ्या, हे आंदोलन सहज घेऊ नका, तुम्हाला जड जाईल। ते पुन्हा एकदा तुम्हाला राज्य सरकारला शेवटचं सांगतो आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या। मराठा समाज बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती की कोणी आत्महत्या करू नका आणि कोणाला करू पण घेऊ नका। कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, शांततेत आंदोलन करा। आज 28 तारीख, उद्या 29 पासून आपले जे साखळी उपोषण आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी आमरण उपोषण उद्यापासून सुरू करा। ज्यांना शक्य वयोमर्यादेचा अंदाजा घेऊन आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहेत। प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले, त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा। संपूर्ण गावचे गाव उद्या ठरल्याप्रमाणे एकजुटीनं एकत्र बसा, कारण आमरण उपोषण आणि गावचे गाव त्यात सहभागी होणं ही सरकारवर पुन्हा सरकारवर दबाव तयार होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्यानं बघतंय का? दुसऱ्या टप्प्यातला आंदोलन आपण सुरू करू। प्रत्येक गावात आमरण उपोषण, आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही, आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दारात जायचं नाही। या ठरल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या टप्प्यातलं सरसकट आमरण उपोषण उद्यापासून सुरू होत आहे। 29 पासून गावची गाव यात सहभागी व्हा, कारण आपल्या लेकराबाळांना आपल्याला आरक्षण मिळू द्यायचंय आणि आपल्या नेत्याला येऊ द्यायचंय आपल्या दारात नाही। 29 उद्या आज संध्याकाळी उद्याच्या आणखीन आंदोलनाबाबत त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर आपण सांगणार आहेत हे सगळ्या मराठा समाजाला माहिती। दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते। कोणाच्या जीवितास आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार आहे। तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन हे 1 तारखेपासून पुन्हा 31 तारखेपासून सुरू होणार आहे। त्याची माहिती 30 तारखेला पुन्हा मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सांगितली जाईल। आता दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाला आमरण उपोषण प्रत्येक गावात दुसऱ्या टप्प्यातले सुरू होत आहेत। जर आमरण उपोषणादरम्यान पुन्हा त्या जीवितात धोका झाला तर पुन्हा सांगतो सरकारची जबाबदारी राहणार आहे, कारण याच्यात खूप हजारोच्या संख्येनं लोक आमरण उपोषणाला बसणार आहे। ही वेगळा
स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा रेकॉर्ड असणारी की खूप लोक खूप संख्येनं या मरण उपोषणात उद्या 19 पासून बसणार. हे देशातलं राज्यातलं हे पहिलं मरण उपोषण असणार आहे की इतक्या संख्येनं समाज बांधव स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यासाठी उपोषणाला बसलेत. सगळ्यांनी शांततेत करा. मरण उपोषण हे उद्यापासून सुरू होणार आहे. सरकारनं हे आंदोलन पुन्हा एकदा गांभीर्याने घ्यावं. दोन मुद्दे दुसऱ्या टप्प्यातले सांगितले, दोन मुद्दे राहिलेले. हे संध्याकाळी त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर जाहीरपणानं सगळ्याला सांगितले जाते. तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन 31 तारखेला पुन्हा सुरू होणार. त्यामुळे मराठा समाजानं शांततेत करा. आरक्षण मिळणार आहे त्याची काळजी करू नका. फक्त कोणी आत्महत्या करू नका. धन्यवाद. तुमची तब्येत कशी आहे? कारण सगळीकडे चांगला पाठिंबा तर भेटतो, पण तुमची तब्येत कशी आहे? 4 दिवस झाले, तुम्हाला काय त्रास जाणवतो का काय? नाही, त्रास जाणवत नाही, परंतु आता पाणी पोटत नसल्यामुळं थोडासा त्रास होतोय. पण माझ्या त्रासापेक्षा माझ्या जातीतल्या पोरांच्या त्रास खूप मोठा आहे. त्यांना जाणून बुजून मोठं होऊ दिलं जात नाही. जाणून बुजून त्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं जातं. त्यामुळं माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजातल्या लेकरांचा पोरांचा विद्यार्थ्यांचा त्रास खूप मोठा आहे. त्यामुळे मी माझ्या त्रासाचा विचार न करता माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल, माझ्या समाजाला कसं आरक्षण मिळेल, यासाठी मी टोकाचं उपोषण करतोय आणि करत राहणार. आता केंद्र चालकल करतय का राज्य करतय त्यासाठीच आपण आज त्यांना या प्रश्नाची उत्तरं मागितलेली आणि त्यांना बंधनकारक की ज्यांनी पालकत्व राज्याचं स्वीकारलंय त्यांना राज्यातल्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं. 6 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघू. नेमकं सरकार किती इमानदार आहे आणि सरकार किती प्रामाणिक आहे जनतेशी हे उत्तर दिल्यावर किंवा न दिल्यावर लक्षात येणार आहे. सरकार दगा फटका करणार आहे, गद्दारी करणार आहे की समाजाच्या नरड्यावर पाय देऊन प्रश्नाचे उत्तर न देणार आहे का प्रश्नाचे उत्तर देऊन प्रामाणिकपणा सरकार सिद्ध करणार आहे ही आपल्याला 6 वाजेपर्यंत दिसेल. आता समाजाने जो निर्णय घेतला त्या विरोधात कोणत्याच पक्षाच्या नेत्यानं जाऊ नये, कारण समाजाच्या प्रश्नाला सुद्धा सरकारनं प्रथम मानलं पाहिजे. आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार आणि सत्ताधाऱ्याचे आमदार खासदार मंत्री यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मुंबईत बसलं पाहिजे आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन भरवून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. यासाठी हा लढा आमच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या आमदार खासदारांनी लढला पाहिजे, तरच समाज त्यांच्यावर बारीक लक्ष देईल. कशाचा गोंधळ आहे तिथं? काय तिथं तिथं काय इथं पत्रकार परिषद झाल्यावर करतायत ना, तुम्हाला काय करायचं ती मला कळलं नाही. काय चाललंय पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला काही संपर्क झालाय का, फोन आलाय का, किंवा त्यांचा कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला संपर्क साधलाय का? तुम्ही जेव्हा प्रश्न विचारले त्यानंतर पासून आतापर्यंत नाही कोणाचा फोन नाही, कोणाचे उत्तर नाही. त्यांना मराठ्यांचा प्रश्न जर गांभीर्याने घ्यायचा नसला तर त्यांना इथून पुढे कळत मराठ्यांचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन शांततेत कसं चाललंय. त्यांना माझी पुन्हा एकदा विनंती, तुम्ही हे आंदोलन सहज घेऊ नका, गांभीर्याने घ्या. कारण पुढचा रस्ता तुमच्यासाठी खूप जड आणि अवघड असणार.
आमच्या गावबंदीमुळे अनेक नेते आता आपले सगळे कार्यक्रम रद्द करतात, गावामध्ये जाण्याची कोणी हिम्मत करत नाही. रोहित पवारांनी सुद्धा त्यांची यात्रा काल थांबवली. त्यांना प्रश्न विचारला की गावबंदी केल्यामुळे थांबवली का, तर ते म्हटले असं अजिबात नाही. पण राज्य अशांत असताना आम्ही अशा पद्धतीनं यात्रा काढणं योग्य नाही. त्यांनी जे सांगितलं की राज्य अशांत आहे, ते तुम्ही मानता का तुमच्या आंदोलनामध्ये? नाही नाही, सगळीकडे शांतता आहे, कुठं काही अडचण नाही. ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो, ज्याच्या त्याचं राजकीय शब्द फेकण्याची पद्धत असते, त्यामुळं मराठा समाज शांततेतही शांततेत आंदोलन करतोय. मात्र आमच्या गावात न येऊ दिल्यामुळं कोणाला ते अशांत वाटत असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण आम्ही तुमच्या दारात आलोत तर तुम्ही सुद्धा अशांत शब्द वापरता किंवा शांतच वापरता. आम्ही तुमच्या दारात येत नाही. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना आमच्या दारात यायचं नाही, एवढीच आमची भूमिका आहे. तुम्हाला आमचा सगळ्या पक्षांच्या नेत्यांना खूप कळवळा जर असला तर सगळ्यांनी आमच्या लेकरांसाठी मुंबईत ठाण मांडून बसावं, एक दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपण सगळ्यांना तिथं संघर्ष करावा. मात्र आपण सगळ्या पक्षांचे नेत्यांना जर आणि आमदार खासदार मंत्र्यांना जर आमच्या लेकरांचा खळच कळवळा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन तुटून पडा आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून तरी बातम्या येऊ द्या की या राज्यातले सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांसह सगळे आमदार खासदार एकत्र मुंबईत आलेत आणि ते मराठा समाजासाठी लढायला सज्ज झालेत. तर या राज्यात आणि देशात प्रचंड मोठा एक चांगला संदेश जाईल की महाराष्ट्र राज्याचे एक असे की ते गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढण्यासाठी आमदार खासदार मंत्री पासून सगळे एकत्र आलेत आणि यामुळं तुम्ही एकत्र आल्यामुळं मराठा समाजातही खूप मोठा आनंद निर्माण होणार आहे, मराठा समाजाची प्रचंड मोठी ताकद वाढणार आहे. त्यामुळं तुम्ही सगळेजण मुंबईकडे निघायचं बघा, इकडे गावागावात हिंडून तुमचा काही उपयोग नाही. तुम्हाला मराठ्यांना बळ द्यायचं असेल तर सगळे आमदार खासदार मुंबईत लवकरात लवकर जमा आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तिथं आमच्यासाठी संघर्ष करा. मराठा समाजाला आनंद होईल आणि पुन्हा एकदा या राज्यात चांगल्या प्रकारचं शांततेचं हे युद्ध पुन्हा एकदा दोघांच्या माध्यमातून सुरू राहील एवढं कळाळ करावं सगळ्या पक्षाच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी ही विनंती आहे. बघूयात कोण कोण आमदार राज्यातले मंत्री खासदार मराठ्यांसाठी एकत्र येत आहेत. ती मराठेही उघड्या डोळ्यानं आता बघणार आहेत की आपल्या लेकरांसाठी मुंबईत कोणते कोणते आमदार आणि खासदार आणि मंत्री एकत्र येत आहेत. कारण ह्या दुसऱ्या टप्प्यात हीच अपेक्षा आहे की आमरण उपोषण गावागाव सुरू होणार आहेत. आमचे लोक मराठा समाज आमदारांच्या किंवा नेत्यांच्या दारात जाणार नाही, त्यांनी आमच्या दारात यायचं नाही. तिसऱ्या मुद्द्यात की कोण कोणते आमदार आणि मंत्री खासदार मराठ्यांसाठी मुंबईत एकत्र येत आहेत हे दुसऱ्या टप्प्यात मराठे बघणार आहेत. कारण मराठा समाजाचं बारीक लक्ष आहे की कोणते आमदार मंत्री आणि खासदार हे आपल्या लेकरांसाठी मुंबईत एकजूट होत आहेत याकडे डोळे लावून मराठा समाज बघतोय. कारण दुसऱ्या टप्प्यात आम्ही हेच बघणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात 31 पासून यांची वाट इतकी बिकट होणार आहे की हे त्यांना तिसऱ्या टप्प्यात 31 तारखेच्या लक्षात येईल. केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पाठिंबा दिला. नाही आता मी मागेही सांगितलं की धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं एकच दुःख नाही, तसंच मुस्लिम बांधवांचंही एकच दुःख नाही. त्यांना सुद्धा आरक्षण देऊ देऊ म्हणून खूप दिवसापासून त्यांनाही नुसतं गोड बोलून त्यांनाही याच्या आरक्षणापासून लांब ठेवलेलं आहे. तर धनगर बांधवांनीही कंबर कसलेली की कारण आम्हाला धोका 40व्या दिवशी झालाय, आमच्यामुळं ते पण सावध झालेत की आपल्याला सुद्धा 50व्या दिवशी धोका होतोय की काय. म्हणून त्यांनीही आतापासूनच सावध व्हावं आणि स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यासाठी घराघरातल्या धनगर बांधवांनी सुद्धा आता एकत्र येऊन मराठा आणि धनगर जर मोठी शक्ती दिसली या आंदोलनातून तर दोघांनाही न्याय मिळणार आहे. मात्र धनगर आणि मराठा एकत्र आल्याची शक्ती प्रत्यक्ष दिसली पाहिजे. केंद्र सरकारने जवळपास दखल घेतलेली आहे,
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन राज्य सरकारला इशारा दिला की हे आंदोलन आणखी चिघळता कामा नये. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वाटतं हे आंदोलन आणखी जास्त चिघळेल. तुम्ही शांततेत जरी म्हणत असला तरी केंद्र सरकारला धोका वाटतो. नाही मग केंद्र सरकारला हे आतापर्यंत माहितच नव्हतं आंदोलन आणि मराठा समाजाचा विषय अशी माहिती होती. आता जर केंद्र सरकारला माहिती आहे की आंदोलन सुरू आहे तर मग मोदी साहेबांना परवाच हे आंदोलन हात का नाही घातलं आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हे आंदोलन चिघळणार आहे? याचा अर्थ तुम्ही हे आंदोलन चिघळणार आहेत का आरक्षण न देताच? कारण तुमच्या प्रत्येक पिल्ल्याचे तुमच्या शिष्याचे हे शब्द आहेत आणि आता केंद्रातून पण हे शब्द आहेत का? कारण तुम्ही जेवढे जेवढे पाळलेत तेवढ्यांचं सुद्धा असेच शब्द आहेत, बाकी कोणाचेच नाहीत. सरकारमधल्या बाकी कोणाचेच नाहीत, तुमच्याच लोकांचे तुम्ही पाळलेले जे पिल्ले आहेत यांचेच हे शब्द येतात. याचा अर्थ मराठ्यांनी आता समजून घेतला आहे. तुम्हाला जर मराठ्यांचा कळकळवा आहे तर अमित शहासाहेबांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे, चिघळण्याचा विषय बोलण्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण येते तातडीनं देऊन टाका. मराठे ते अमित शहासह सगळ्या राज्य सरकारला डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही असे स्टेटमेंट करा की मराठ्यांचं आरक्षण तातडीनं देऊन टाका. चिघळणारे फिघळणारे तुम्हाला दिल्ली तू काय दिसत चिघळणारे काही का नाही, इथं जवळ येऊन बोलले नाही आणि तिकडून शांतपणे शिकायला लागले त्यात आम्हाला. तुम्हाला खरंच मराठ्यांची माया आहे तर आज स्टेटमेंट करून टाका राज्य सरकारला सरळ सरळ की मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, मराठ्यांना विठीस धरू नका, मराठ्यांचे लेकरं मारायला लागलेत मरू देऊ नका. तुम्ही स्पष्ट असं सांगितलं पाहिजे कारण देशाचं जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर स्वीकारलेली. जनता मरत असताना तुम्ही असे शब्द वापरण्याऐवजी असे शब्द वापरले पाहिजेत की गोरगरीब मराठ्यांच्या जनतेचं आरक्षण तातडीनं देऊन टाका. एकही जनतेतला माणूस कमी होता कामा नाही. आम्ही अपेक्षा करतो त्या अमित शहासाहेबांकडून आणि केंद्र सरकारकडून की तुम्ही आज असे स्टेटमेंट करा की मराठ्यांचं आरक्षण लगेचच लगेच देऊन टाका. तुम्ही जर असे शब्द वापरले तर आम्ही आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचो. ही मराठ्यांचा शब्द आहे. तुम्हाला तुम्ही शांततापूर्ण युद्धाची घोषणा केली पण निवडक काही ना काही ठिकाणी हिंसक आंदोलन सुद्धा होत आहेत, गाड्या फोडल्या जात आहेत, बसेस फोडल्या जात आहेत. अशा आंदोलन करताना तुम्ही काय खडक समज देणार? मराठा समाजाला आव्हान की सगळ्यांनी शांततेत आंदोलन करा, आरक्षण मिळतंय काळजी करू नका, कोणी आत्महत्या करू नका. माझ्या खांद्याला खांदा लावून फक्त लढा, आपण लढून मिळू, मरायचं नको. माझ्या या शब्दाला मराठा समाजाने मान द्यावा, तरुण पोरांनीही मान द्यावा की आपल्याला मरायचं नाही, आपल्याला लढून आरक्षण मिळवायचंय. आणि ही पहिला आणि शेवटचा आंदोलन, याच आंदोलनात आपण आरक्षण मिळवू, काळजी करू नका, फक्त आत्महत्या करू नका. कोणावरच विश्वास ठेवू नका, कोणाच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवू नका. कोणी जरी म्हणलं मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तरी विश्वास ठेवू नका. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, कारण मीही माझ्या ताकदीवर विश्वास ठेवलाय. तुमची ताकद फक्त मला द्या, आपण एकत्र लढू, मरायचं नको, आपण लढून मिळू. कसे मिळत नाही त्याची काळजी करू नका, विश्वास ठेवा. फक्त आत्महत्या कोणी करू नका आणि उद्रेकही करू नका. पाटील, आज चौथा दिवस आहे, सरकार कुठलाही संपर्क तुमच्याशी करत नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल काय हलचाल दिसत नाही. सरकार एकंदरीत तुमचं आंदोलन पूर्णपणे दुर्लक्षित करते हे तुम्हाला असं वाटत नाही? आता त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला वाटत नाही ते दुर्लक्ष करत असतील, पण करत असले तर चांगली गोष्ट आहे. मराठा समाजासाठी ती चांगली बाब आहे की सरकारनं आमच्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नये, ही चांगली बाब आहे. आज स्पष्ट होईल सरकार मराठ्यांच्या आंदोलनाकडे मागणीकडे दुर्लक्ष करत आहे का लक्ष देत आहे. 6 वाजेपर्यंत त्यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तरं देत आहेत की नाही देत, त्याच्यावरून आता सिद्ध होणार आहे की सरकार दुर्लक्ष करत आहे का लक्ष देत आहे. कारण त्यांनी कितीही डाव रचले तरी ते बोलते होतेत का नाही होत हे 6 वाजेपर्यंत कळत, मग मराठ्या त्यांना बोलतं करतील. तुम्हाला शब्द आहे आपला, मराठी त्यांना बोलतो करते. धन्यवाद. हिंदी में जानना चाहेंगे आपका सेकंड फेज का उपोषण आज से चालू हो रहा है, क्या कहना चाहेंगे उसके बारे में? पूरे महाराष्ट्र में
कल से हमारा उपोषण शुरू होगा। भारी संख्या में मराठे उपोषण करने वाले किसी को धोखा हुआ तो उसकी जिम्मेदारी पूरी सरकार की रहेगी और हमारे मराठा बांधव उनके द्वार पे नहीं जाएंगे, राजकीय नेता भी हमारे द्वार पे नहीं आएंगे। ये दोनों मुद्दे पहले टप्पे में भी चार मुद्दे थे, दूसरे टप्पे में भी चार मुद्दे, दो बता दिए अभी कि पूरे महाराष्ट्र में कल से आमरण उपोषण शुरू होगा और सभी आमरण उपोषण करने वाले पानी पी के आमरण उपोषण करेंगे और हम किसी के नेता के द्वार में नहीं जाएंगे। और दो मुद्दे सरकार को आपने जो प्रश्न दिए थे उनका उत्तर आने के बाद शाम को दो देंगे, लेकिन सरकार को नई गंभीरता से लिया तो सरकार की वाट गंभीर होगी, सरकार की वाट बिकट होगी। एक और देश उनको और हम विनती करते हैं कि आंदोलन बिगड़ा नहीं है, बिगड़ेगा नहीं। महाराष्ट्र सरकार को आप बोल दो कि गोर गरीब जनता मराठों की है, उनका रिजर्वेशन उनको दे दो। ये मराठा समाज राज्य सरकार को और केंद्र सरकार को सिर पर लेके घूमेगी, ये शब्द मराठों का है, लेकिन हमको जल्द से जल्द हमारे बच्चे बहुत वेदना में है, दुख में है, इससे पहले रिजर्वेशन दे दो, नहीं तो तुम्हारी वाट हम जरूर भी कट कर देंगे, इसमें कोई संदेह नहीं। धन्यवाद। धनगर समाज के लोग भी आज आपसे मिलने आए हैं, उनका भी आरक्षण का मुद्दा है, 18 दिन से बाकी है, उनसे कमिटमेंट की थी सरकार ने कि आपको भी आरक्षण देंगे। धनगर बांधव और मराठा बांधव का एक ही मसला है कि दोनों को भी सरकार ने ऐसे ही घुमा दिया है, आज देंगे कल देंगे बोल। लेकिन महाराष्ट्र के दोनों जमात की जनता बहुत होशियार है, उन्होंने पहले से तय कर दिया कि हम एकजुट हो जाएंगे दोनों और हमारे बच्चों को रिजर्वेशन देंगे। कारण हमको 40 दिन में नहीं दिया तो उनको भी लगता है 50 दिन में अपने को भी नहीं देंगे, दोनों के साथ भी धोखा होगा, इसलिए दोनों एक ताकत से लड़ेंगे। लेकिन मराठा समाज पूरी ताकत से एकजुट हो गया है, वैसा ही सभी मतभेद छोड़ के धनगर बांधवों को भी रास्ते पर आना पड़ेगा, तभी न्याय मिलेगा, नहीं तो बहुत अवगड़े। आप सबको मराठा और धनगर को एकजुट होकर भारी ताकत से एकत्र आना पड़ेगा और धनगर बांधवों को घर घर से बाहर निकलना पड़ेगा, ये उनको मेरी विनती है। धन्यवाद। पाटील, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न मराठे, हे अजित पवारांच्या कार्यक्रमाला विरोध झाला पण आता अजित पवारांनी तो कार्यक्रम रद्द केलेला, अजित पवार त्या कार्यक्रमाला जाणार नाही कारण मराठा समाजाने तिथे येण्यास विरोध केला होता, हे पुनरावृत्ती राज्यामध्ये आता वाढत जाणार आहे कारण अजितदादा सारख्या माणसाला सुद्धा कार्यक्रम रद्द करावा लागला? नाही नाही, अजित दादा सारख्यांना कार्यक्रम रद्द करावा लागतो म्हणजे काय, समाजापेक्षा मोठं कोणीच नाही, इथे समाज मोठा आहे आणि या समाजानं त्यांना मोठं केलंय, मग त्यांचेच लेकर आहे ते आरक्षण मागतात, त्यांच्यासाठी कार्यक्रम रद्द करणं म्हणजे काय, दुःख झालं का तुम्हाला? इथं आमच्या घराघरातले लेकर वेदना सहन करायला लागले आणि तुम्हाला नुसता कार्यक्रम रद्द केल्याने दुःख झालं होय, इथं घराघरातले आईबापांचं कार्यच जायला लागले, लेकर आरक्षणापासून नोकरीपासून वंचित राहायला लागले आणि तो माणूस रद्द केलेलं तर दुःख झालं होय, म्हणजे ही माया आहे मराठीवर तुमची। तुम्ही उलट आता सगळ्या सत्ताधाऱ्यांनी मी जाहीर पुन्हा एकदा आवाहन करतोय, सत्ताधाऱ्यातल्या आमदार मंत्री खासदार विरोधी पक्षातल्या सगळ्या पक्षातील आमदार खासदार माजी मंत्री अमुक धमुक जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकत्र येऊ, तुम्ही मुंबईत ठाण मांडावं गोरगरीब मराठा समाजासाठी।
एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी सगळ्यांनी शक्ती लावून एक दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही पूरी ताकद लावावी आज, म्हणजे मराठा समाजात आणखीन आनंदाचं वातावरण निर्माण होईल की सगळ्या पक्षाचे आमदार खासदार एकत्र आलेत मंत्री आणि मराठ्यांच्या लेकरासाठी लढू लागले ते आनंदाचं वातावरण होईल। मराठा समाजालाही याबरोबर आवाहन करतो की आपण आपल्या आमदार खासदाराला गावात येऊ दाखवून देणारच नाही त्यांना, कारण आपण त्यांच्या दारात जाणार नाही, परंतु त्यांनीही आपल्या इकडे गावात येऊन आपल्या छातावर येऊन नाचण्यापेक्षा तिकडे दिल्लीत जा म्हणून सांगा आणि मुंबईत बसा म्हणून सांगा सगळ्याला, दिल्लीऐवजी मुंबईत बसा आणि सगळ्यांनी मिळून आमच्या लेकरांसाठी लढा म्हणा, आम्ही तुमच्यासाठी लढलेलो आहे। आणि आमदार खासदार मंत्र्यांनी आज सगळ्यांनी मोठी बैठक घेऊन किंवा बैठक घ्या नाही तर नका घेऊ, पुढे चौपाटीवर बसा, आम्हाला काय अडचण नाही, फक्त आमच्या लेकरांसाठी एकत्र येऊन तुम्ही एक संदेश राज्याला आणि देशाला जाईल की आमदार खासदार मंत्री मराठ्यांच्या लेकरांसाठी एकत्र आलेत आणि आरक्षणासाठी देण्यासाठी अधिवेशन घेण्याचा दबाव तयार करायला लागलेत, ह्यो करावा। इकडे काय लोक घडणं फाटलं पळाला, इकडं मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल, तुम्हाला मराठा समाज पुन्हा मोठं करी, त्यासाठी मराठ्यांच्या लेकरांसाठी सगळेजण तुटून पडा, उद्घाटन करण्यासाठी त्याच्यात मोठेपण मानू नका नेत्यांनी, हे गोरगरिबांच्या लेकरांचं लढण्यासाठी याच्यात मोठेपण माना, एवढी एकदा पुन्हा विनंती नाही का मग तर तुमचा नामचा सामना आहे। धन्यवाद। काय काय झालंय डिलीट केला का दमा निघाला ते त्याच्यात नाही पडणार मी, कारण माझा स्वभाव तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना जनतेला, मला टीका करायची म्हणून मी कधीच करत नाही। ते पुन्हा आले आणि तिथं जरी राहिले तरी आमची एक प्रामाणिक भावना आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते, आमच्या विरोधात गेलो ना आम्ही टीका करतो, आमच्या विरोधात बोलला की मग कोणी असो त्याला सुट्टी नाही, परंतु त्यांच्या वैयक्तिक राजकारणाच्या विषयावर आपण टिप्पणी नाही करणार, आपला ते स्वभाव नाही। मात्र एक आशा करतो की त्यांनी सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट होऊन अधिवेशन ताबडतोब घेऊन आरक्षण द्यावं, हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते। पाटील, मराठा समाजाचा मूळचा आक्रमक आहे, अनेक आंदोलनं बघितली आपण, आता सुद्धा तुरळक काही घटना आहेत हिंसक, मात्र मोठ्या प्रमाणात लोक शांततेत आंदोलन करतात, पुण्यात आज मोठा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे, हिंगोलीला मोठा कॅन्डल मार्च आहे, आपल्या सराटीलाही मार्च आहे, तुम्ही मराठा समाजाचा आता समान झालेला आहे की हिंसक आंदोलन करून काय हाती पडणार नाही, तर आता निर्णायक शांततेत आंदोलन केलं तरच काय पडेल, म्हणजे मराठा समाजात बदल आहे 100% मराठा समाजाने आता त्यांच्या विचारात बदल केलेला आहे, हिंसक उदर उग्र आंदोलन करायचं नाही, त्याच्यापासून काही मिळणार नाही, हे मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात लक्षात आलेलं आहे। तुरळक ठिकाणी होत असतील पण ते मराठा समाजाचे बांधवच करत असतील असं नाही सांगता येणार, कोणीही गालबोट लावण्यासाठी सुद्धा करू शकतं, त्याच्यामुळे पण मात्र तुमच्या शब्दाप्रमाणे मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी शांततेत करतो। आज गेले साखळी उपोषण स्कॅन्डल मार्च मोठ्या प्रमाणात निघायला लागले, परंतु 29 पासून गावची गाव आमरण उपोषणाला बसणार, ही सरकारला खूप धडकी भरणार, कारण याच्यातून काही कोणाच्या जर जीवितला धोका झाला तर ती सगळी जबाबदारी सरकारची असणार, कारण मोठ्या प्रमाणात उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांच्या उपचाराचा प्रश्न आला, उपोषण करणाऱ्यांच्या वयाचा प्रश्न आला, बारीक लेकरांच्या वयाचा प्रश्न आला, माता भगिनीच्या वयाचा प्रश्न आला, फक्त समाजाला एक विनंती, तुम्ही आमरण उपोषण करायचंय पण पाणी प्यायचं, कारण आमरण उपोषण सगळ्याला सहन होणं अवघड राहतं, त्यामुळे आमरण उपोषणात पाणी चालतं, सगळ्यांनी पाणी घेऊन आमरण उपोषण करायचं, कारण उद्यापासून आमरण उपोषणाचा साखळी उपोषणाचा टप्पा पार करून दुसऱ्या टप्प्यात आपण गावागावात गावची गावं आमरण उपोषणाला बसायलो आणि संपूर्ण गावानं जे कोणी आमरण उपोषणाला बसतील त्यांना संपूर्ण गावकऱ्यांनी 100% पाठिंबा द्यायचा आहे, कोणीही रानाकडं इकडे तिकडे फिरकायचं नाही,
सगळा सपोर्ट आणि पाठबळ त्या आमरण उपोषण करणाऱ्यांना द्यायचंय, त्यांचं बळ वाढवायचंय, त्यांची शक्ती वाढवायची. ज्या ज्या गावात आमरण उपोषण बसतील त्या त्या गावातल्या आणि शेजारच्या गावच्या लोकांनी त्या आमरण उपोषण सुरू असलेल्या भावांना पाठबळ देण्यासाठी रात्रंदिवस तिथं बसून राहायचं, हलायचं कोणी नाही. कारण जर कोणाच्या जीवितास धोका झाला तर ती जबाबदारी सरकारची राहणार आहे. सरकारनं हे आंदोलन आणखीन एकदा गांभीर्याने घ्यावं, कारण तुमची वाट खूप बिकट होता कामा नाही. कारण 31 पासून पुन्हा तिसरा टप्पा तुम्हाला पेलणार भी नाही आणि जपणार भी नाही. 31 पासून तुमचा कार्यक्रम आणखीन जड होणार आहे हे लक्षात ठेवा. मला वाटतंय ते बघत असतील, पण बघत जरी नसतील तरी आज क्लिअर स्पष्ट होणार आहे सरकार लक्ष देत आहे का नाही मराठ्यांच्या आंदोलनाकडे. आज क्लिअर स्पष्ट होणार आहे चित्र. आज 6 वाजेपर्यंत सरकारची जबाबदारी प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची जनतेसमोर. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेत. आम्ही मराठा समाजाबरोबर, आंदोलनाबरोबर किंवा जनतेबरोबर प्रामाणिक आहेत. आम्ही आमची जबाबदारी जनतेला उत्तर देऊन पूर्ण केली, कारण ते त्यांना बंधनकारक आहे जनतेला उत्तर देणं एखाद्या प्रश्नाचं. ते देतात का नाही 6 वाजेपर्यंत कळत, त्यानंतर पुढील दिशा आम्ही परत सांगू. जो पुन्हा यांचा व्हिडिओ होता तो अपलोड केला आणि नंतर पुन्हा तो डिलीट केला, याचं कारण म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला की आंदोलनाकडे जे सर्वांचं लक्ष आहे तिकडे दुर्लक्ष करणं आणि दुसऱ्या विषयाला मध्ये घालणं? नाही नाही, आता कोणचे विषय घातले तरी मोडूनच पडणार आहे जनता आहे. तुम्ही काय नाट्य केले ते दोघं चिकरून बघत येते आणि त्यांनाच बंद करायला लागत. मध्ये मध्ये काय केलं त्यांनी माहिती आहे तुम्हाला? 4-2 जण घातले मध्ये आंदोलन आरक्षणात, मागणी ही नको ती नको म्हणाला. त्यांचं जवळ वाजवलं जनतेने, म्हणजे त्यांना सरकारनेच उभा केलं आणि त्यांना सरकारनेच संपिलं. सध्याची पोझिशन अशी आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो मी आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, सरकारचं ऐकून समाजाच्या विरोधात कोणी जाऊ नका. हा जोडून विनंती आहे तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो. समाजाची मागणी एकतर्फी, समाज एकजूट झालेला आहे. तुम्ही विनाकारण सरकारचं ऐकून कोणा किंवा कोणाचं ऐकून मराठा समाजाच्या विरोधात बोलू नका, कुठं बातम्या बी लावू नका, कारण समाज तुमच्यापासून लांब जाईल आणि तुम्ही संपून जाल. समाजाचा प्रवाह आहे त्या प्रवाहात राहा. कोणीही कोणाचं ऐकून वेगळं आंदोलन करणे किंवा काही नाटक करणे हे करू नका. मागच्या अनुभव घ्या, 10-15 जण उठले होते ते काय आमच्या घरात झोपले जातात. आम्ही आधी आव्हान करून सांगितलं होतं, सरकारचं ऐकू नका, समाजाचं ऐका. मायबाप समाज आहे, समाजाच्या बाजूने उभा राहा. फुकट कसले स्टेटमेंट करू नका. तुम्ही संपताल, आमचाच भाऊ संपला असं होईल. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो भाऊ म्हणून, कारण तुम्हाला मी आजही भाऊ मानतो, की तुम्ही समाजाच्या बाजू बरोबर राहा. समाजाच्या विरोधात जाऊन कोणते आंदोलन करू नका आणि कोणी काही बातम्या छापून आणू नका. त्यात तुम्हाला वाटत असेल तुमच्या उचित पाठीवर थाप टाकल्यामुळे मी मोठा झालो, शहाणा झालो. तुम्हाला संपवायसाठी ते उड्डा हवे 4-2 जणांचा. मग ते जिल्ह्यातले नमुने असतील, काही काही विभागातले असतील, काही महाराष्ट्रातले असतील, काही राज्यातले असतील. थोडं भानावर आहे, 2-4 जण नमुने असतील. ते सरकारने त्याला सांगितलेलं असतं आणि तुम्हाला पाठवा टाकलं. तुम्हाला असं वाटतं मी लई मोठा झालो का? समाजापेक्षा मी मोठा नाही आणि तुम्ही नाही. समाज वर बसू शकतो आणि मुलक्यावर उभा करू शकतो. त्याच्यामुळं समाजाच्या प्रवाहात राहा. कोणी समाजाच्या विरोधात जाऊ नका, बोलू नका. समाजाच्या बाजून राहा आणि आपल्या समाजाच्या लेकरांचं कल्याण करू लागा. उगाच कोणाचं ऐकून तुमचं जे आत्ता बहुत चांगलं नाव होतं ते घेण्यात देण्याचं कायमचं खराब होईल आणि तुम्हाला कायमचं घरात बसायला लागेल. त्यामुळं आत्ता बहुत बसलेत बरेच जण, अनुभव घ्या. कारण सरकारनं त्यांचेच नेते खूप विरोधात उठले होते. ते 1-2 दिवस बोलले 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 कुंकड येत आता कोणालाच मिळा लागाना. तसं सरकारच त्यांच्याच लोकांना संधी देईल, कारण समाज इथं समाजाचं एकमत आहे. त्या मताच्या बाजूला जाऊ नका. माझं भावना समजून घ्या. जे जे आहे ते ते
त्यांना विनंती आहे माझी, समाजाच्या विरुद्ध जाऊ नका, प्रवाह बरोबर राहा, जाती बरोबर राहा, आपल्या लेकरांचं कल्याण करू नका। जे 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 बोलत होते त्यांचं सरकार मधल्या सुद्धा कार्यक्रम झाला, तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? धन्यवाद। सह्याद्रीची उंची म्हणजे 24।